मावशी तुमचं अचानक कसं काय येणं झालं? मला वाटलं मला बघून तुला आनंद होईल, म्हणशील की बरं झालं मावशी आलात, किती दिवसात दिसला नाहीत, पण तू उलट. नाही तसा आनंदच झालाय, फक्त कळवलं असतं तर गाडी पाठवली असती ना तुम्हाला आणायला. असं होय, पुढच्या वेळेला लक्षात ठेवीन हा. अगं आत्ता मी गेले होते देवदर्शनाला, तिथून गावाकडे परतच चालले होते, पण म्हटलं अनंता आणि शशी बऱ्याच दिवसात भेटले नाहीत म्हणून मुद्दाम वाकडी वाट केली. तसा अनंताला तर काय वाटतच नाही मावशीला भेटावंस म्हणून आले भेटायला. अगं तसं नाहीये मावशी, काय आहे सगळ्यांच्या कामाचा व्याप इतका वाढलाय ना की दिवस दिवस एकमेकांची भेट होत नाही. अनंत आणि मी सुद्धा दोन दोन दिवस एकमेकांना भेटत नाही की नाही ग. ही कसली बाई तरा, माणसांचा माणसांनाच पत्ता नाही. आता मी आली ना सगळं काही नीट करते की नाही बघ. हो हो तू जरा हे काम हातात घेच, अगदी योग्य वेळेला आलीस तू मावशी, नाहीतरी मला काळजीच होती. माझी जागा घेणार कुणीतरी मला हवंच होतं, आता चिंताच मिटली. म्हणजे तू कुठे निघालीस? अगं हो, आमच्या सगळ्या ज्योतिषी मंडळींची एक खूप महत्वाची कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्ससाठी चालली आहे. मला नाहीतरी चिंता होतीच, माझ्या मागे इथं कोण बघणार, आता तू आलीस ना आता काही प्रॉब्लेम नाही. काय ग हे, अगं आत्ता मला भेटलीस तरी का अजून इतक्यात निघण्याच्या गोष्टी करतेस ती? अगं काय करू मावशी, जाणं अगदी गरजेचं आहे ग, नाहीतर तुला सोडून मी गेले असते का? आता तुझ्या इतकं जवळचं हक्काचं वडीलधारं माणूस कुणी आहे का ग? हे बाकी खरं आहे हो, हे आल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळल्या तुझ्याकडून. अगं आणखी बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. आता तुला कार्तिकीबद्दल थोडी कल्पना दिलीच आहे मी, आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. काहीही झालं तरी त्या कार्तिकीला बाळाजवळ फिरकू द्यायचं नाही. मी चहा पाण्याचं बघते. हो आता तुला जरा मी सविस्तर सांगते म्हणजे तुला कळेल या घरात काय परिस्थिती आहे आणि तुझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. बाई हे भलतच मोठं प्रकरण दिसतंय, ऐकायलाच पाहिजे. बोल बोल. सांगते तुला. असंय तर एकूण दा या कार्तिकीला भेटायलाच पाहिजे. श्रावणीला असायला मध्ये जावं लागलं, मला वाटलं नव्हतं माझा डाव असं वळण घेईल. जे झालं ते चांगलंच झालं. श्रावणी आता त्या कार्ट्याच्या जवळ आणि या घरात नसेल. कार्तिकीला आत्या घरात येऊ देणार नाही. आता मी आत्याच्या मनात कार्तिकीविषयी अजून विष पेरीन, म्हणजे कार्तिकी सुद्धा त्या बाळाजवळ नसेल. त्या कार्ट्याला मारणं फार काही कठीण जाणार नाही मला. एकदा काट कुलकर्ण्यांचा वारस मेला की मग पद्मनाभचा काटा काढीन, मग माझा मार्ग मोकळा होईल. ताई बाबांच्या आणि आत्याबाईंच्या मावशी आहेत.
आणि मावशी हे आमची कार्तिकीताई. आमची? हो, म्हणजे आम्हाला सगळ्यांना ती बहिणीसारखीच आहे. आजी नमस्कार करते. पुरे पुरे नमस्काराचं सोंग करून मला ताब्यात घ्यायला बघू नकोस. मी काही यांच्यासारखी बदनार नाही. ते सौदामिनी आणि अनंता फसले असतील तुझ्या काव्याला. आजी काय झालं? मी काय केलं? काही सांगू नकोस. खालमुंडी आणि पाताळ धुंडी, मी चांगली ओळखू नये तुझ्यासारख्या बायकांना. आणि शशिदी सगळं सांगितलंय मला तुझ्याबद्दल. तुझं वर्णन ऐकलं आणि म्हटलं बघावं तरी कोण आहे ही महाबिलंदर बया म्हणून आले होते. आणि हो, एक सांगायचंय तुला, आता शशी इथे नाही म्हणजे सगळं रान तुला मोकळं झालं असं समजू नकोस. शशीच्या जागी आता मी आहे इथे आणि माझं तुझ्या प्रत्येक हालचालीवर अगदी बारीक लक्ष असेल. शशीनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत पाळायच्या आहेस तू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाच्या जवळ जाण्याचा विचारही मनात आणायचा नाहीयेस तू. आता हे सगळं नीट डोक्यात ठेव. यात जराही इकडे तिकडे झालेलं मला खपणार नाही. काय मावशी, तुम्ही समजता तशा कार्तिकताई नाहीयेत. खूप साध्या आणि सरळ आहेत. खूप गोड आहेत त्या. ती कशी आहे ते तू सांगायची गरज नाहीये मला. शशीने सगळं सांगितलंय मला. आणि शशीची माणसांची पारख कधीच चुकणार नाही. पण मावशी, माझं ऐकून तरी घ्या. अगं, तुम्ही मऊ लागलात म्हणून कोपराने खणतीये ही. आता मी बघ, मी बघ कशी पुरून उरते हिला. अरे हो, इथेच काय बोलत बसलीये मी. मला माझ्या नातवाला बघायचंय. ओ रे, ओ काय झालं, काय झालं, का रडतोय हे बाप? काय आहे, काय अगो बाई? आमच्या नातू रड नाही, नातू नाही, पंटू नाही का? पंटू लढतोय वाटत. काय काय झालं बाळाला, काय झालं? कुणी त्रास दिला बाळाला? आपण हात कलवूया हा त्याला. लढू नको, लढू. काय ग, काय झालं असेल त्याला? काहीच कळत नाहीये. मगाच पासून असाच रडतोय. त्याला त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. झोप आली असेल म्हणून झोपवण्याचा प्रयत्न केला पण झोपत नाहीये. एवढासा जीव बोलता येत नाहीये त्याला. मला असं वाटतं त्याला त्याच्या आईची आठवण येते. पण आता तिला कसं आणणार इकडे? ते तर झालंच. काही दिवस तरी आपल्याला सांभाळायला पाहिजे त्याला. पण आपली सवय करूया ना त्याला. आजी पण आत्ता काय करायचं? एवढा कळवळून रडतो मला अगदी बघवत नाही. मी असं करते, मी कार्तिकीकडे घेऊन जाते. बघते तिच्याकडे तरी तो शांत राहते. नाही नाही, मुळीच नाही, त्याची काही गरज नाहीये. सवरी अशी काय करतेस तू? अगं, तिच्यामुळेच तर आपल्यावर ही वेळ आलीये ना. त्यामुळेच तर त्या श्रावणीला कुठे ते असायला का फसायला मध्ये जावं लागलंय ना. मला हे सगळं कसं कळलं? असंच ना. अगं, शशीनी सगळ्या गोष्टी सांगितल्यात मला, अगदी अथपासून इथेपर्यंत. तिच्यामुळेच आजपर्यंत या घराला खूप काही भोगावं लागलंय. तिची काळी सावली कुलकर्ण्यांच्या या वारसावर पडता कामा नये. याची खबरदारी मला घेतलीच पाहिजे. एक काम मला चोखपणे पार पाडलं पाहिजे. बर, ते जाऊ दे. अगर भूक लागली असेल त्याला म्हणून एवढा कळवळून रडत असेल तो. तू असं कर, तू दूध घेऊन ये.
तोपर्यंत मी बघते शांत करता येतोय का? देख बाळा बाळा थांब थांब, काकू दुदू आणते हा बाळाला। लालू नको बाळा, लालू नको। सावळ्या आणखीन काय काय बघायला लावणार आहेस तू? मी तुझ्यावर खूप नाराज आहे। माझ्या बाबतीत असं का घडतंय? शाणूने अशी काय चूक केली होती की तिला याची इतकी मोठी शिक्षा मिळाली? अरे किती भक्ती भावाने ती तुझी पूजा करायची आणि तिला त्याचं हे फळ मिळतंय। निदान त्या चिमुकल्या जीवाचा तरी विचार करायचा, त्याचं काय होईल सावळ्या? असं काय होईल आता? त्याची काळजी घ्यायला मी आहे रे, पण आजी मला त्याच्या जवळही जाऊ देत नाही। सावळ्या काहीही कर, पण या परिस्थितीत सुधारणा आण। नेहमीप्रमाणे याही वेळी माझ्या पाठीशी राह आणि सगळं काही ठीक कर। सगळं नीट लक्षात आलंय ना मी काय सांगितलंय ते? पुन्हा एकदा सांगते, बाळाला डोळ्यात तेल घालून जपायचं, त्या कार्तिकीला त्याच्या आसपास सुद्धा फिरकू द्यायचं नाही, कळलंय ना? हो आत्या। माझ्या समोर नुसतं होय होय करशील, माझी पाठ वळल्यावर काय कराल नेम नाही। मावशी माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे हो बाई, तुझ्या लक्षात आली आहे ना इथली सगळी परिस्थिती? हो ग हो शशी, अजिबात काळजी करू नकोस, तू सांगितलेला शब्दन शब्द अगदी काटेकोरपणे पाळला जाईल। अगं तू नसलीस तरी मी आहे ना या घरात। हो माझी रिप्रेझेंटेटिव्ह। काय काय म्हणालीस? अगं माझी प्रतिनिधी। हो हो ग हो, सगळं कसं अगदी नीट हाताळते की नाही बघ, तू परत येशील ना तेव्हा सगळं कसं सुतासारखं सरळ झालेलं असेल। आता माझ्या सगळ्या चिंता मिटल्या, आता मी जायला मोकळी। काळजी घ्या घराची, मी मधून मधून फोन करत जाईन। चल येते ग। ये आता जपून जा ग पोरी। घे बाळा, दुधू पिणार ना तू? घे की बघ मस्त मस्त आहे। काय झालं तुला? घे ना दुधू पी। का रडतोय तू? अजी बघा ना, दूध पण पित नाहीये, काही कळतच नाहीये काय करावं ते। बाळ काही केलं शांतच होत नाही। मी पण अगदी हात टेकले बाई आता याच्या पुढे। अगं मगापासून एवढा प्रयत्न करते त्याला शांत करायचा पण मला दादच देत नाहीये गुलाम। आता एवढा अनुभव आहे माझा पण मलाही कळेन असं झालंय याला काय झालंय ते। कदाचित कार्तिकीकडे गेल्यानंतर शांत होईल ते। ते शक्य नाही, मला बाळाच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नाहीये। अगं मला माहितीये तो का रडतोय ते, तो त्याच्या आईसाठी रडतोय, आईपासून दुरावलाय ना तो, आईची मांडी हवी आहे त्याला। आणि अगं बरोबरच आहे ना, श्रावणीची सवय झाली आहे त्याला, थोडा वेळ रडेल आणि होईल आपोआप शांत। आणि असं बघ, एकदा आपली सवय झाली ना म्हणजे मग नाही रडायचा तो। पण एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी कार्तिकीला बाळाच्या जवळपासही फिरकू द्यायचं नाही। अजय हो जरा बाळाचा विचार करा, बघा हो तो केवढा रडतोय, रडून रडून घसा सुकलाय त्याचा विचारायचा। त्याचाच विचार करते म्हणूनच सांगते,
मी सांगितलेलं पाळायचं त्यात जराही चाल ढकल नकोय मला। ओ बाळा ये दुदुपी घे ना। वहिनी वहिनी तू का रडतेस? मी तुझं दुःख समजू शकतो। श्रावणीला असं झाल्यामुळे तुला खूप दुःख झालं ना? आत्ता कुठे या आपल्या घरात सुख येत होती, कोणाची नजर लागली असेल का आपल्या घराला? भाऊजी मी बाळाला खूप सांभाळून आणत होते, अचानक काय झालं माहित नाही, माझा पाय घसरला आणि पण मी तोल जवळचा प्रयत्न केला। नको नको वहिनी, मला काही एक सांगू नको, मला माहिती आहे यात तुझी चूक नाही आहे। हां आता आत्या तुलाच दोषी धरते, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस। मी सगळे तुझ्या बाजूने, त्या घरच्यांचा पूर्ण विश्वास आहे तुझ्या। वहिनी सगळं नीट होईल ग। वहिनी मला तुझ्याशी थोडस बोलायचं, बोलायचं म्हणजे काय, मला तुझी माफी मागायची वहिनी। भाऊजी खूप वाईट वागलो ग मी तुझ्याशी, मला माफ कर वहिनी, माझी लायकी नाहीये एवढी। भाऊजी काय बोलताय तुम्ही? खरं ते सांगतो, इतका नीचपणे वागलोय ना मी तुमच्याशी, खरंच मी। भाऊजी मला माफ कर, तू माफ केलंस ना तर माझ्या या मनावरचं ओझं हलकं होईल, बस बाकी काही नाही ग, माफ कर मला। भाऊजी मी ते कधीच विसरले हो। तू किती मोठ्या मनाची आहेस ग, किती सहज मला माफ करून टाकलंस। आता तू काळजी करू नकोस, मी तुझ्या बाजून। मला माहितीये तुला श्रावणीच्या बाळाची काळजी वाटते ना? हो ना भाऊजी, बघा ना आत्याबाई मला त्या बाळाला बघू पण देत नाहीये। आत्याची काळजी तू नको करूस, मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते बाळ आपण आसावरीकडे ठेवू, ती आईप्रमाणे काळजी घेईल त्याची। क्या बात है बेटा नील, क्या बात है, एकदम राईट मूव केलीस, योग्य वेळी खेळ खेळलायस तू। कार्तिकीला दाखवून दिलं की तिच्याबद्दल माझ्या मनात किती सॉफ्ट कॉर्नर आहे, सावस कस अलगद जाळ्यात येऊन पडले, आता तू चहू बाजूनी सेफ झालायस, सवरिता ऑलरेडी तुझ्या खिशात आहे, आता कार्तिकीलाही तुझ्याबद्दल संशय येणार नाही, आता तू तुझे पुढचे डाव टाकायला मोकळा झालायस।